सुहानी गेले 6 महिने क्लासला बसत नव्हती. मॅडम खरं सांगायचं तर सुहानी गेले 6 महिने या जगातच नव्हती. म्हणजे शरीराने ती इथेच होती पण मनाने ती दुसरीकडे कुठेतरी होती. तो माणूस इथे घराबाहेर येऊन गेला आणि कुणाला काहीही पत्ता लागला नाही. हेच लक्ष आहे तुझं आपल्या घरावर आणि सुहानीवर? माझं घरात पूर्ण लक्ष आहे. घराबाहेर काय चाललंय ह्याच्यावर माझं लक्ष नसतं. मला एक सांगा, तुम्ही सीसीटीव्ही का नाही बसवलंय? हे बघा इन्स्पेक्टर, मला असं वाटतं की माझं घर, माझं कुटुंब ही माझी पर्सनल स्पेस आहे आणि कोणीतरी सतत तुमच्या पर्सनल स्पेसवर लक्ष ठेवतोय हा विचार मला अजिबात मान्य नव्हता. खोटं बोलतोयस तू. त्या पर्सनल स्पेसच्या नावाखाली काय साध्य करायचं होतं हे सगळ्यांना माहितीये. काय? गाडीत बसून तासन तास कोणाशी फोनवर बोलायचं त्याचं त्याला विचारा की. अगं मीनाक्षी, हा आपल्या घरातला प्रश्न आहे. नाही, हे सगळे एकमेकांमध्ये गुंतलेले विषय आहेत. आज जर सीसीटीव्ही घरात असता तर किती मदत झाली असती. मीनाक्षी, हा आपापसातला विषय आहे. उगा सगळ्यांसमोर याची चर्चा नको आहे. चर्चा करावीच लागेल, कारण या प्रकरणात कोणीही संशयित असू शकतं. कोणीही.